झाली प्रार्थना, चलिए पुढे, तुला तेल लावून देते। ये दीपिका, केसांच्या मुळाशी छान तेल लावून मालिश केली ना तर केसांना छान पोषण मिळतं, छान झोपही लागते। मला सांग, तुझ्या घरी तुझं मसाज कोण करायचं का? कोण तेल लावून द्यायचं तुला? कमला मावशी, पण कधी कधी। आणि एक दिवशी तर दादा। काय ग दादा? काय काय नाही, दादाने तेल लावून दिलं होतं का तुला? बघ बघ दीपिका, तुझा दादा तुझ्यासाठी काय काय करतो। पण तो माझा दादा नाहीच आहे दीपिका। पुन्हा तेच, मी तुला कृष्णाची गोष्ट सांगितली होती की नाही? वासुदेवाचा आणि देवकीचा कृष्ण हा नंद आणि यशोदेकडे वाढला। कृष्णाचे आई वडील म्हणून नंद आणि यशोदेचं नाव घेतलं जातं बाळा। पण मला नाही आवडलं, दादाने माझ्यापासून लपवून ठेवलं होतं की मी अनाथ आहे। मला मान्य दीपिका, तुला वाईट वाटलं असेल हे कळतंय मला, आणि त्यात चुकीचं काहीच नाहीये। पण दीपिका, मोठी माणसं एखादी गोष्ट करतात ना, तेव्हा त्यांनी लहानांचा विचार आधी केलेला असतो। आणि तुझ्या डॅडाचं झालंच तर त्याला वाटलं असणार की ही गोष्ट तुला कळल्यावर तुला वाईट वाटेल, तुला राग येईल। मग आता तेच झालं, तुला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तुला वाईट वाटलं, तू तुझ्या डॅड्याशी बोलत नाहीयेस, आणि हेच त्याला नको होतं। याचीच भीती वाटत असेल ना ग तुझ्या डॅडाला? त्याची बाजू का घेतेस आंटी? नेहमी कार्तिकीला सांगतेस ना खरं बोलायचं म्हणून। मग दादा माझ्याशी खरं नाही बोलला तरी पण तू त्याची बाजू घेतेस? अगं नाही दीपिका, खर तर मला कळतंय की तुझ्या दादाला तुला कुठल्याच प्रकारचा त्रास द्यायचा नव्हता बाळा। पण मला त्रास होतोय, मला नाही जायचंय तिकडे, आणि मी नाही बोलणार त्याच्याशी। बरं बरं बरं, ठीक आहे, तू तू शांत हो, तुला ना मी आणखीन मसाज करून देते म्हणजे तुला बरं वाटेल। नको। हॅलो दीपा, काय झालं? माझ्या डोक्यात एक विचार आलाय, तुझ्याशी शेअर करावा असं वाटला म्हणून फोन केलाय। 2 मिनिटं आहेत ना बोलायला? हो बोल ना, काय झालं? दीपिका कशी आहे? दीपिका बरी आहे, खर तर तिच्यासाठीच फोन केलाय मी। कार्तिक, तू आणि कार्तिकी उद्या सकाळी शाळेजवळच्या बागेत याल। म्हणजे? म्हणजे मी सुद्धा दीपिकाला तिथेच घेऊन येईन, म्हणजे तुमची भेट होईल। दीपा अगं, पण दीपिका मला भेटेल? हो, पण हे आपण ठरवलंच नाहीये ना। हे बघ कार्तिक, आपण अचानक भेटणार आहोत बागेत, म्हणजे ओके ओके कळलं, पण हे वर्क होईल? हे बघ, ट्राय करायला काय हरकत आहे, आपल्या हातात दुसरं काय है ना, प्रयत्न तरी करून बघूया। राईट राईट, ग्रेट, भेटू मग।